तुकुम प्रभाग क्रमांक 2 के सुगत नगर विजयम कार्मल एकेडमी के पिछले इलाके में बरसात के दिनों बाढ़ की स्थिति निर्माण हो जाती है। इस वर्ष भी बरसात होने पर लोगों को भारी दिक्कतों का सामना करना पड़ा। इस संदर्भ में एक पत्र परिषद ली गई, जिसमें क्या मांग की गई, आइए देखते हैं। कई दिनों से बारिश की लुका छिपी शुरू थी, हर किसी को अच्छी बारिश का इंतजार था। हाल के दिनों में बारिश अब जमकर बरसी है, जिससे किसानों के चेहरे तो खिले और नागरिकों ने भी राहत की सांस ली है। लेकिन वहीं यह बारिश कई इलाकों में मुसीबत बनकर बरसी। बता दें कि शहर के तुकुम प्रभाग क्रमांक 2 के सुगत नगर बीजेएम कार्मेल अकादमी के पिछले इलाके में 2 वर्ष से बाढ़ की स्थिति निर्माण हो रही है, जिस पर अभी तक कोई उपाय योजना न किए जाने से हालात जैसे थे बने हुए हैं। चंद्रपुर शहर के तुकुम प्रभाग क्रमांक 2 में पिछले 2 वर्ष से बरसात में यहां बाढ़ की स्थिति निर्माण होती है। इस भाग में नाली रास्ते तैयार किए जाए, ऐसे बार बार निवेदन सूचना महानगर पालिका को पूर्व नगर सेवक सुरेश पचारे ने दिए हैं। फिर भी मनपा की ओर से कोई सुध नहीं ली गई। नतीजन इस भाग के नागरिकों को 2 वर्षों से बरसात का पानी घर में जाने के कारण बड़ी परेशानी का सामना करना पड़ता है। और इस वर्ष भी अब हुई दमदार बरसात के कारण लोगों के घरों में पानी घुसा, जिससे नागरिकों के हाल बेहाल हुए। इन हालातों को देखते हुए इस पर कोई हल निकाला जाए, इस मांग को लेकर एक पत्र परिषद ली गई। पत्र परिषद में पूर्व नगर सेवक सुरेश पचारे ने संदर्भ में जानकारी देते हुए मांग पूरी न होने पर आंदोलन करेंगे, ऐसी चेतावनी दी। आज पत्रकार परिषद घेण्याचा विषय आहे, सुगत नगर मध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। मागील 2 वर्षांमध्ये ही पूर परिस्थिती एवढी भयावह झालेली आहे का लोकांच्या घरामध्ये कंबर कंबर भर पाणी आहे। कमिशनर साहेबांना बोललो, 2 दिवसापूर्वी कमिशनर साहेबांशी बोलणं झालं, साहेब म्हणत होते का जमीन अधिग्रहणचा विषय आम्ही 2 महिन्यात क्लिअर करू। अरे पण 2 महिन्यात क्लिअर करू, पण पूर परिस्थिती आता तुमचे 2 महिने वाटताय बघणार ना, तो तात्पुरती तर काहीतरी उपाययोजना करावं लागेल। जेसीबी आणून कुठून तरी बाजूनं पाणी तरी काढावं लागेल ना त्यांना, काही ना काही उपाययोजना करायला पाहिजे। आम्ही वारंवार त्यांना विनंती केली, गराडा साहेबांना विचारलं, कमिश्नर साहेबांना विचारलं, पालकमंत्र्याकडे जाऊन आले लोक। आमची सर्वांना विनंती आहे, हा जोडून का कसंही करून सुगत नगरचा हा जो प्रॉब्लेम आहे हा सॉल्व करावा। मला वाटते पालकमंत्र्यांना सुगत नगर नावाचीच एलर्जी आहे की काय, मला असं वाटायला लागलं आहे। सुगत नगर ह्या नावाची का बरं एलर्जी होऊन राहिली पालकमंत्र्यांना, कमिशनरना का बरं एलर्जी होऊन राहिलेली आहे या नावाची? माझं त्यांना बी म्हणणं आहे का त्यांनी याच्यावर काहीतरी ठोक उपाययोजना करावा आणि जनतेला न्याय द्यावा। आणि पूर परिस्थिती ही जी आहे आटोक्यात आणावी, जेणेकरून नागरिक आपलं नाव घेतील। आम्ही तुमच्या पाठीशी सदैव आहोत, राहणारच आहोत, पण आपण जर ही अशी परिस्थिती याच्यावर काही तोडगा नाही काढले तर येणाऱ्या 15 दिवसामध्ये आम्ही महानगरपालिकेसमोर ताला ठोको आंदोलन करणार, म्हणजे करणारच, आणि सर्व जनतेला घेऊन करणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। तो वही पोस्टल कॉलोनी निवासी नागरिक ने भी इस दौरान क्या कहा, आइए सुनते हैं। मी ईश्वर ठाकरे, पोस्टल कॉलोनी चंद्रपूर। आज या पावसामुळे एवढी आमच्या वार्डामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे आणि अख्ख्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे, छान पाणी शिरलेलं आहे। आणि हा अख्ख्या छत्रपती नगरमधून पूर्ण पावसाचा लोंढा आमच्यापर्यंत येते आणि नाल्याची व्यवस्था नाही आहे। एक छोटीशी नाली आहे, ती जवळपास 1.5 फुटाची आहे आणि त्याला जवळपास 8 ते 10 टर्निंग आहे 90 अंशाच्या कोणामध्ये। आणि पाण्याचा फ्लो जेव्हा येतो ते त्या नालीमध्ये तो बॅक मारते आणि मागे पाणी जमा होते। आणि इकडे मोठ्या नाल्याला, वैद्यनगरच्या नाल्याला मिळण्यासाठी नाल्याची व्यवस्था केलेली नाही, त्याच्यामुळे तिथील आमच्या घरात पाणी घुसते आणि जवळपास 2-3 फूट पाणी घरामध्ये साचून राहते। त्याच्यासाठी आम्ही वेळोवेळी निवेदन दिलेले आहे, पालकमंत्र्यांना दिलेले आहे, आमदारांना दिलेले आहे, आयुक्तांना दिलेले आहे, पण याची दखल कधी घेतलीच नाही, का घेत नाही, याचं नियोजन का करत नाही हेच आम्हाला कळत नाही। आणि दरवर्षी हीच अवस्था आमच्यावर येणार, आमच्यावर बिमारीची पाळी येणार, तर याच्यासाठी आम्हाला आता मोठं म्हणजे ठोस पाऊल उचलावे लागेल, याच्यासाठी आम्ही आज आयुक्तांकडे निवेदन देणार। धन्यवाद। सी टी व्ही के लिए प्रतिनिधी वैभव रुयारकर की रिपोर्ट।